मन अभ्यास मुक्काम पोस्ट गुगली धामणगाव तालुका शिरूर जिल्हा परभणी. आज आहे 21 मार्च 2024. आजपासून तर सर्व शेतकऱ्यांचे अंदाज येत आहे, कारण की सध्या शेतकऱ्याचा हरभरा काढणी चालू आहे, गहू काढणी चालू आहे, हळद काढणी चालू आहे, त्याच्या म्हणजे बरेच सगळ्यांचे पीक आता सगळे काढणी झालेले आहे, ज्वारी देखील काढणी चालू आहे. सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, जवळपास आता म्हणजे 21 मार्चपासून तर 30 मार्चपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे, पाऊस काही येणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात येतात. फक्त 21 मार्चपासून फक्त वातावरणामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे, पण ढगाळ वातावरण राहिल्यामुळे उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात येतात. आता विभागावर बघायचं झालं तर राज्यामध्ये 21 मार्च ते 30 मार्चपर्यंत उत्तर महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे आणि उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे आणि रात्रीच्या गारवा जाणवणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात देखील 29 मार्चपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे, तर पण रात्रीच्या थंडीचा गारवा जाणवणार आहे, दिवसा ऊन तापणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात. त्याच्यानंतर मराठवाड्यात देखील 29 मार्चपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे, पाऊस काही येणार नाही, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही, दिवसा उन्हाचा पारा जास्त राहील, रात्रीच्याला थंडी जाणवेल म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा आणि अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे. त्याच्यानंतर पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ, पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भातले सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो, जवळपास आता 10-12 दिवस पाऊस काय येणार नाही, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही, फक्त दिवसा आता उन्हाचा पारामध्ये जास्त वाढत जाणार आहे, म्हणजे 40 अंशाच्या पुढे ऊन वाढत जाणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे, 41-42 अंशापर्यंत उन्हाची पारा वाढत जाणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा. पण सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आता जवळपास 10 दिवस पाऊस काही येणार नाही, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही, अचानक जर वातावरणात बदल झाला तर 1 मेसेज दिला जाईल. धन्यवाद.